हॅलो हॅलो सर्वाधी या ठिकाणी जमलेले सर्व महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक कलाकार या ठिकाणी जमा झालेले माझे समाज बांधव सर्वांना मानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी कडक बेधडक आणि निळा भडक असा जय भीम। आवाज आला पाहिजे आवाज। हॅलो या भागातील काँग्रेसचे ज्येष्ठ बुलंद तोप सत्तारबाई मिस्त्री यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि आज त्यांचा वाढदिवस आहे। जरा जोरदार टाळ्या होऊन देऊ द्यात। त्यांच्या वाढदिवसानिमित्त देखील या ठिकाणी आम्ही धम्म क्रांती मोर्चा समितीच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो। हॅलो या ठिकाणी धम्म क्रांती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने त्रेसष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला सर्वच मान्यवरांनी आणि खास ज्यांचा नाम उल्लेख या ठिकाणी करावासा वाटतो असे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आमचे गुरुतुल्य आमचे मोठे बंधू ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रात पुण्याचा रागू म्हणून ओळखतात असे आपल्या पुण्याची शान आणि बोपुडीची आन बान शान असलेले माझे मोठे बंधू या ठिकाणी राहुलदादा शिंदे यांच्यासाठी आधी जोरदार जोरदार या टाळ्या झाल्या पाहिजे कारण त्यांनी या ठिकाणी या सर्व कलावंतांना एकत्रित केलेले आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण या ठिकाणी साजरा करतोय। येत्या 26 तारखेला धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे परंतु त्याच्या 2 दिवस आधी या ठिकाणी बोपुडीमध्ये हा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये बऱ्याच जणांचं या ठिकाणी सहकार्य आहे। त्या सर्वांचंच मनापासून आभार की ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं। या ठिकाणी आमची सेवा या ठिकाणी सादर करतोय। पहिल्यांदाच मी असं बसून गाणं म्हणतोय कारण दररोज कार्यक्रमामध्ये स्टँडिंग उभं राहून गाणं म्हणायची सवय। पहिल्यांदाच या ठिकाणी बसून गाणं म्हणतोय। साजन दादा बसूनच गाणे म्हणतात, उभं राहून कशी बी गाणे म्हणतात, परंतु माझं फक्त मी उभं राहून गाणे म्हणतो। परंतु पहिल्यांदा या ठिकाणी बसलोय। राहुलदादा शिंदे यांनी विनंती केली की बसून गाणं म्हणायचं आज। या ठिकाणी सगळे दिग्गज बसलेले आहेत, त्याचप्रमाणे गुरुतुल्य असलेले आणि मी एका मुलाखतीत टीव्हीवर सुद्धा म्हटलं होतो की माझे वस्ताद आनंद शिंदे आहेत परंतु माझे दुसरे वस्ताद आणि ज्यांना ज्यांच्याकडून मी बरंच ज्ञान घेतलं असे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक महाराष्ट्राचा महागायक ज्यांना म्हटलं जातं, आवाजाचा बादशाह म्हटलं जातं, असे अनेक गाणे सुपरहिट की ज्याची गंती नाही असे ख्यातनाम गायक चंदनजी कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं देखील जोरदार टाळ्याने आपण स्वागत करायचंय। त्यांच्या चरणाचा स्पर्श करून या ठिकाणी आमची सेवा सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो।
हर शहर यह वाणी है, माना के हर शहर यह वाणी है। ये सारी दुनिया तो आने जानी है, माना के हर शहर यह वाणी है। ये सारी दुनिया तो आनी जानी है, लेकिन अमर रहेगा संविधान जो मेरे भीम की निशानी है। क्योंकि पोंगा पंडितों की ताल अब यह हगल नहीं सकती, पोंगा पंडितों की ताल अब यह हगल नहीं सकती, अंधेरे में इनकी क्षमा चल नहीं सकती। अरे पोंगा पंडितों की ताल यह हगल नहीं सकती, अंधेरों में इनकी क्षमा चल नहीं सकती। कहते हैं ज्ञानी पंडित, कहते हैं ज्ञानी पंडित कि मेरे भीम के संविधान की बगैर इस गाड़ी, इस देश की गाड़ी अब चल नहीं सकती, इस देश की गाड़ी अब चल नहीं सकती। ज्या मंडळाने इतके कलावंत या ठिकाणी एकत्र आणले त्या मंडळासाठी, राहुल शिंदेंसाठी इतकंच मला वाटतंय, यशवंत भाऊ कांबळे यांच्याकडून देखील या ठिकाणी 500 रुपयाची अशी भेट आली बरत्यावर। कारण ही तर आता कुठे सुरुवात आहे, लास्ट नाही, ही आमची आता तर कुठे आमची सुरुवात आहे, लास्ट नाही। जे भीम बोलण्यामध्ये कसलंही कष्ट नाही, आता तर ही आमची सुरुवात आहे, लास्ट नाही। भीमरायाचे गुणगान गाया आमा कसलंही कष्ट नाही। संकल्प गोळे असतील, प्रदीप कांबळे असतील, रोमिओ कांबळे असतील, माझे वस्ताद चंदन कांबळे असतील, विशाल असेल, मी असेल, किंवा प्रत्येक कलाकार या ठिकाणी आलेले असतील, एक एक त्याला आणायचं जर म्हणलं तरी एक एक पट्ट्या तरी 1.5-1.5 लाख रुपये सहज घेतो। पण सगळ्यांचे 1.5-2 लाख रुपये गोळा केल्यानंतर सुद्धा ते प्रेम भेटणार नाही, ते प्रेम राहुल शिंदेच आमच्यावर आहे, आणि त्या प्रेमासाठी आम्ही या ठिकाणी आलोय। आणि म्हणून सांगतोय इथं भीमाचं गुणगान गायला आम्ही आलोय, ही तर आमची सुरुवात आहे, लास्ट नाही। भीमाचं गुणगान गाया आमा कसलंही कष्ट नाही, आणि इतके कलाकार एकत्र आणण्यासाठी बा भीमाची शपथ ही खायची गोष्ट नाही। आणि हे या मंडळानं राहुल शिंदेनी करून दाखवलेलं आहे, आणि वेळेचं बंधन असल्यामुळं जास्त वेळ मी तुमचा घेत नाही, डायरेक्ट गाण्याला सुरुवात करतोय। ज्या गाण्याचा मुकडा मला आता सुचलेला आहे, जो माझ्या वाचनात आलेला आहे, तोच मुकडा आज मी या ठिकाणी गातोय, आणि ते गाणं राहुल शिंदे यांच्या आवाजामध्ये रेकॉर्डिंग होते लवकरच, आणि त्याच गाण्याचा मुकडा या ठिकाणी गातो लक्षात असो। आहो झाला बॅरिस्टर महाराज पोरग, आहो झाला बॅरिस्टर महाराज पोरग।
सत्यजन आहो झालं बॅरिस्टर महाराज पोरग आहो झालं बॅरिस्टर महाराज पोरग बुद्धीच्या तेजान आणि ह्याचा आनंद फक्त तुम्हा आम्हाला नव्हता तर ह्याचा सर्वात पहिला आनंद कुणी व्यक्त केला हे या गाण्यातून सांगतोय हा इतिहास आहे आहो झालं बॅरिस्टर महाराज पोरग त्या बुद्धीच्या तेजान आहो झालं बॅरिस्टर महाराज पोरग लय बुद्धीच्या तेजान आणि त्याचा आनंद सगळ्यात कुणी लुटला असेल कुणी केला असेल तो आनंद उत्सव साजरा कुणी केला असेल नुसता मोकड्यावरच दत्ता सूर्यवंशी टेम्पोवाले यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपये आले आहेत राहुल शिंदेने कुठे जायचं नाही राहुल शिंदेने मोकडा ऐकायचा रोमिओने एक शेर गायला होता तो शेर मला आठवतोय की फळा पुसता ना मास्तर मग फळा पुसणारा कुठे गेला की फळा पुसताना फळ्यावर लिहिताना मास्तर मग फळा पुसणारा कुठे गेला रडताना पाणी डोळ्यात मग हसणारा कुठे गेला वर्गाच्या बाहेर बसणारा पोरग बॅरिस्टर झालं मग आतमध्ये बसणारा कुठे गेला आणि म्हणून अहो झालं बॅरिस्टर महाराज पोरग तो आनंद कुणी लुटलाय जगात सर्वात मोठा कुणाला मानलं पाहिजे कुणाला नाही मानलं पाहिजे हे पण समाजाला कळलं पाहिजे म्हणून सांगतोय अहो झालं बॅरिस्टर महाराज पोरग लय बुद्धीच्या तेजान झालं बॅरिस्टर महाराज पोरग लय बुद्धीच्या तेजान साखर वाटून आनंद लुटलाय कोल्हापुराच्या राजान साखर वाटून आनंद लुटलाय कोल्हापुराच्या राजान राहुल शिंदेचं आणि साजन बेंद्रेचं बारीक राहुल शिंदेचं आणि साजन बेंद्रेचं जे नातं आहे ना हे नातं कोणत्याही शब्दामध्ये आम्ही सांगू शकत नाही की हे नातं आहे तर कसं इतकं घट्ट मैत्रीचं आमचं नातं आहे आणि लय कमी लोकांच्या बाबतीतच राहुल शिंदे केशात हात घालतो बघा कारण त्या माणसाला गाणं कळतं राहुल शिंदेला गाणं कळतं आणि ह्या गाण्यासाठी 500 रुपयाची भेट माझं कौतुक म्हणून ह्या मुकड्यासाठी या ठिकाणी केदारी साहेबांनी एक चूक दुरुस्त करायला सांगितलेली आहे बरोबर ना हेच ना कारण या ठिकाणी आज हा जो संविधान दिन आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन संविधान दिन सिद्धार्थ राव आहे यांच्याकडून या ठिकाणी भेट आली पाहिजे त्यांच्याकडून 200 रुपयाचे या ठिकाणी भेट आले काय म्हणायचं आहो झालं बॅरिस्टर महाराज पोरग झालं बॅरिस्टर महाराज पोरग बुद्धीच्या तेजान झालं बॅरिस्टर महाराज पोरग बुद्धीच्या तेजान आणि ते तो पण इतिहास कसा सांगतो नुसती साखर नाही वाटली तर कशी वाटली हे पण सांगतोय बऱ्याच समाजाला म्हणजे आपल्या माहित नसेल की बाबा काय आहे काय नाही शाहू महाराजांनी साखर वाटली म्हणजे कशी वाटली असेल मग अहो झालं बॅरिस्टर महाराज पोरग बुद्धीच्या तेजान हाती वरून साखर वाटली कोल्हापुराच्या राजान हाती वरून साखर वाटली कोल्हापुराच्या राजान
शाबुद्दीन काजी मित्र परिवार यांच्याकडून मला पुष्प पुष्प देऊन मान सन्मानित केलं. पार्ट्या बरे महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी आमचे माझे लहान बंधू आहे जे मोठे बंधू आणि स्वतः कोल्हापुराचे आहेत म्हणून कारण कोल्हापुराच्या राजाचा नाम उल्लेख झाला आणि कोल्हापुराच्या ना राजाचा नाम उल्लेख झाल्यामुळे कोल्हापुराचा स्थित असलेला कोल्हापुरात राहत असलेला आमचे बंधू सागरजी बेंद्रे ज्यांनी आजपर्यंत जी गाणी आमची हिट झालेली आपण ऐकतात बोल मे हलकी बजाव क्या पासून त्याच्या आधी त्याच्या नंतरही त्याचे कवी आदरणीय सागरजी बेंद्रे यांच्याकडून या ठिकाणी धम्मदान आलेलं त्यांच्यासाठी आपण जोरदार जोरदार टाळ्या द्याव्यात. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायचं सागर इकडे या जरा तुम्ही लोकांना दिसा जरा कारण सागर बेंद्रे नाव लोकांना माहिती पण या 2 मिनिटं असं करा फक्त अरे हात दाखवायचे फक्त सागरसाठी जोरदार टाळ्या त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रकाशनाथ पाटणकर यांचे शिष्य राहुल विघ्ने यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्याकडून या ठिकाणी धम्मदान आलेलं आहे त्यांचंही मनापासून आभार. आणि या ठिकाणी पुणे जिल्हा काँग्रेस सरचिटणीस ऍडव्होकेट पवळे साहेब यांच्याकडून देखील ह्या इतिहासासाठी म्हणजे इतिहासाला धरून गाणं ह्या गाण्याचं कौतुक होऊन 500 रुपये भिडाली साहेबांकडून देखील कारण त्यांनाही पटलेला आहे काय पटलेला आहे अरे झालं बॅरिस्टर महाराज पोरग वरुण साखर वाटी कोल्हापूर राजा राजाने हाती वरुण साखर वाटी कोल्हापूर राजा राजाने या ठिकाणी गौतमभाई भद्रिके ह्या माणसाचं कौतुक करावं म्हणजे मी ज्या माणसाचा शागिर्द आहे मी ज्यांचा शिष्य आहे जे माझे गुरु आहेत तर माझा गुरु सुद्धा त्या माणसाला ऐकायला तरसलेला असतो. माझ्या गुरुच्या तोंडातून त्या माणसाचं मी नाव आतापर्यंत ऐकत आलेलो आहे. गौतमभाई भद्रिके यांच्याकडून देखील या ठिकाणी प्रेमाची अशी भेट आली त्यांना पण पटलेलं आहे काय पटलं धम्म क्रांती संघटना कार्याध्यक्ष छोटूभाई पिल्ले यांच्याकडून देखील या ठिकाणी प्रेमाची अशी भेट आली भारतीय बरे तसेच धम्म क्रांती उपाध्यक्ष श्यामराव गायकवाड तसेच धम्म क्रांती संघटना संस्थापक इंद्रजित भालेराव यांच्याकडून देखील या ठिकाणी 200 रुपये भेटले फार त्या बरे त्यांना मी पटले ए झालं बॅरिस्टर भारत पोरग वरुण साखर वाटली कोल्हापुराचा राजा वरुण साखर वाटली कोल्हापुराचा राजा नाव कार्य मोठ म्हणून त्या राजाचं नाव,
नाव कार्य मोठ म्हणून कीर्ती गेली आज दूर, नाव कार्य मोठ म्हणून कीर्ती गेली आज दूर। भीमामुळं नाव श्रेष्ठ ठरलं कोल्हापूर, आणि म्हणून घ्या वृत्तरत्न सम्राट पत्रकार दत्ता सूर्यवंशी, सम्राट विचार मंच पुणे, सतीश घोडके, दत्ता सूर्यवंशी यांच्याकडून दमदान धन्यवाद। आणि म्हणून अह केलाय मोठा साजन विशाल, अह केलाय मोठा साजन विशाल, आहो केलाय मोठा साजन विशाल, कुणी केला असेल, आहो केलाय मोठा साजन विशाल, ह्याच समाजाने आहो केलाय मोठा साजन विशाल, फक्त ह्याच समाजाने आहो याच समाजाने संकल्प हातीवरून साखर वाटली कोल्हापुराच्या राजा, आणि वेळ आपल्याला कमी आहे, फक्त मोकळा अंतरा सादर करतोय। जे गाणं सर्वांच्या मना मनामध्ये आहे, ध्याना मनामध्ये आहे, मोबाईल मध्ये आहे, तसेच धम्म क्रांती संघटना महिला, गंधारबाई बनसुडे, निर्मला भालेराव, लक्ष्मी भालेराव, विशाखा सोमकांबळे, निकिता बनसुडे, नेहा गायकवाड यांच्याकडून या ठिकाणी प्रेमाची अशी भेट आली पाहिजे बरे। आणि तुम्हा सर्वांच्या आवडीचं गाणं समाधान गायकवाड यांच्याकडून देखील या ठिकाणी 100 रुपयाची अशी भेट आली पाहिजे बरे। गाणाऱ्याची अन लिहिणाऱ्याची कीर्ती ज्याची त्यालाच साजली, आग बाई ग आग गाणाऱ्याची आणि लिखणाऱ्याची कीर्ती ज्याची त्यालाच साजली, आणि बा भीमाच्या आशीर्वादाने ह्या साजन विशालची हलगी त्या पाकिस्तानात सुद्धा वाजली। आणि हे सगळी बाबासाहेबांची पुण्य आहे की हे गाणं फक्त महाराष्ट्रामध्ये नाही, फक्त भारतामध्ये नाही, तर स्वित्झर्लंड, इंग्लंड, अमेरिका, रशिया आणि जो देश आपल्या विरोधामध्ये आहे त्या पाकिस्तानला सुद्धा ज्या गाण्यानं नाचवलं ते तुम्हा सर्वांच्या आवडीचं गाणं जे लोकगीत आहे। माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं, मग कोण कोण नाचणार, मग तू तू आता सगळ्यात उठ।
ठिकाणी धम्मदान दोनशुरबाईचं म्हणण्यापासून आभार, कारण त्यांना बी पटलेलं आहे काय जाऊन आलो, तुम्ही भी जाऊन आले, आम्ही दोघं एकत्र सासरवाडी जातो आणि एकत्र पुण्याला येतो, मला बाहेर मी जातो सासरवाडी द्यायच्या आणि त्यांनाही माहित तुम्ही सासरवाडी द्या माझ्या, आमच्या दोघांच्या गाड्यावर आमचे नंबर आहेत, तिकडून मला फोन आला पंढरपुरातून, यांनी फोन नाही उचलला कुणीतरी, साजन भाऊ पंढरपुरात दिसले, बर ह्यांना माझा फोन गेला, मी पण उचलला नव्हता एखादा फोन, याला मी आलता की विशाल भाऊ कळंबनी दिसले, अरे हे गाणं खरं आहे सासरवाडीचं का सांगायचं, ए मेरे लाडी को सासरवाडी को लेके जाऊ क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊ क्या, न बोल मैं हल्की बजाऊ क्या, तुझको मिलना तो मैं आज पहाटे उठ गया, सुबह तुझको मिलना, सुबह तुझको मिलना तो मैं आज पहाटे उठ गया, और हल्की बजाते बजाते मेरा की पुरुष टूट गया, तुझसे मिलने आ जाऊ क्या, न बोल मैं हल्की बजाऊ, मैं तेरी गली में आया तो मेरे तोंडा को भक्ति सारा वाया, शाबुद्दीन काजी सामाजिक कार्यकर्ते, विजय सोनीगिरा हर्षद आर्ट्स फोटोग्राफर भोफुडी यांच्याकडून देखील प्रेमाची अशी भेट आली भारतीय बारे, कारण मैं तेरी गली में आया तो मेरे तोंडा को भक्ति सारा माया, मैं तेरे गली में आया तो अगवा, मैं तेरे गली में आया तो मेरे तोंडा को भक्ति सारा माया, और मैं तुझको इशारा करने को धनु घाड़के का बाप संतोष घाड़के की ढोलकी बिलाया, खास करून याच संगीत साजन विशाल आमचे वस्ताद चंदनजी कांबळे हे आम्ही केलं, ह्याचं रेकॉर्डिंग माझ्या आवाजामध्ये झालं, पण या गाण्याचे ज्यांनी शब्द लिहिले ते माझे सख्खे मोठे बंधू सागरजी बेंद्रे हे देखील स्टेजवरती उपस्थित आहे, ह्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळे झाले पाहिजे, आणि शेवटचा अंतरा त्यांच्या आवाजामध्ये पण व्हावा, दादा गावा जरा दा।
जानू बाळा बगडू पिल्लू सोनाय सगत बोलोगी जानू बाळा बगडू पिल्लू सोनाय सगत बोलोगी और मेरे नाम का मंगल सूत्र अपने गले में कभी घालोगे राजन कांबळे यांच्याकडून देखील प्रेमाची अशी भेट आली पार्टी आभारे बराच वेळ झालो वाट बघत होतो आम्ही पण तुमची म्हणून मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हल्के बच्चों से है ज्यांनी माझ्या गाण्याला बऱ्याच गाण्याला संगीत संयोजन केलं ज्या माझ्या गाण्यांमध्ये म्युझिक तुम्ही ऐकता त्या म्युझिकचा सर्वे सर्वा बाकीचा रिदम काय जर नसेल आणि रेकॉर्डिंगला नुसता त्याचा कीबोर्ड जरी वाजवला तरी पण अंग हालतं नाचू वाटतं असे हर्षवर्धनजी मोरे महाराष्ट्र ख्यातनाम संगीतकार यांच्याकडून देखील प्रेमाची अशी मला भेट आली पार्ट्या बरे आणि त्यांच्या वाजवण्यामुळे ह्या वर्षी माझं एक गाणं आलं होतं हर्षा वाजव की युट्यूबला तुम्ही सर्च करू शकता हर्षा वाजव की हे गाणं जर तुम्ही युट्यूबला नाव टाकलं तर संपूर्ण गाणं त्याच्या पीसवरती आहे आतापर्यंत माझ्या गाण्यामध्ये तो पीस वाजवत होता ह्या वर्षी मी त्याच्या गाण्यामध्ये त्याच्या कीबोर्डच्या गाण्यामध्ये माझा गळ्याचा वॉइस टाकलाय गळ्याचा पीस टाकलेला आहे असंच झालंय ते गाणं महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशनचे सर्वे सर्वा आदरणीय राजेंद्रजी मागाडे यांच्या वतीनं या ठिकाणी तिन्ही ढोलकी पट्टूंना या ठिकाणी तसेच 100 रुपयाचं अन्नदान पंढरीनाथ गाडे हे अतिशय माझ्या एकदम जवळचे माझे जीवलग आणि फार सुंदर मन मिळव असे कलाकार आहेत त्यांच्याकडून देखील एका कलाकाराचं कौतुक म्हणून 100 रुपये भेट आली एकदा जोरदार टाळ्या ह्या कलाकारासाठी झाल्या पाहिजेत जे मला आता हार्मोनियमला साथ संगत करतायत आणि सर्वांच्या आवडीचं गाणं आंत्रा मुकडा गातोय वेळ कमी आहे कारण तुम्हाला सर्वांच्या आवडीचं गाणं आणि 127वी जयंती ह्या गाण्यावरती समाजाने फुल धमाल मस्ती केली फार आनंद जल्लोष साजरा केला तेच गाणं भीम जयंती लाडीजे असा वाज व्हायचा भीम जयंती लाडीजे असा वाज व्हायचा की काजाच्या धडधडी पासून कुणी ना वाचलं पाहिजे भीम जयंतीला डीजे असा वाज व्हायचा की काजाच्या धडधडी पासून कुणी ना वाचलं पाहिजे आणि भीमाचं गाणं डीजे वर लागल्यावर अरे भीमाचं गाणं डीजे वर लागल्यावर आपल्या पोराबोरींनी तर सोडा त्या बामणांच्या पोराबोरींनी पण निळा झेंडा घेऊन नाचलं पाहिजे आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या आवडीचा आवाज सुरुवातीचा कित्येक लोकांची रिंगटोन आहे ए भावा आता आपली हवा गाणं जयभीमचं लावा बघा
कहे शाहरुख, कोई कहे ऐश्वर्या की जान हूं। वाह 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 माझ्या वहिनी, वहिनी कुठं आहे माझी पण, कुठं आहे वहिनीला बघू द्या पहिलं। आलेत का पण का नुसतं नाव दिलंय, कुठं आहे? वा 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 माझं कौतुक माझ्या वहिनीकडून देखील या ठिकाणी 500 रुपयाची भेट आली पडद्या बरे, कारण माझ्या वहिनीला बी पटले। हे जय भीमचं नाव जगी गाजत, आणि त्या रॅलीमध्ये इकडून डीजे तिकडून डीजे सोलापूरला जयंती होती आणि प्रत्येक डीजे वरती एक एक गाणी चालू होती, अशी प्रत्येक डीजे वरती गाणं वेगळं। म्हणजे हा खरा किस्सा सांगतोय, हा आम्ही म्हणजे 227वी जयंती होती आणि हे गाणं आमचं नुकतंच आलं होतं आणि सोलापूरला म्हणजे जयंती बघायला, कारण साजनचं गावच सोलापूर आहे आणि तू तिकडे गेला होता म्हणलं 24 तारखेला जयंती होती 24 एप्रिलला, आपण इकडे 14 एप्रिलला करतो आणि पुढच्या आठवड्यात सोलापूरला करतात, तिकडे गेलो होतो आम्ही आणि सगळे डीजे, तिकडे डीजे लावायची फॅशन आहे, सगळे वेगवेगळे डीजे लावायची फॅशन आहे, इकडून त्या चौकातून एक डीजे, ह्या रस्त्यावरून एक डीजे, त्या रस्त्यावरून एक डीजे, अशा चौकात सगळ्या डीजे एकत्र झाले होते, प्रत्येक डीजेवर गाणं लागलं होतं। वेगवेगळ्या डीजेवर कुठले कुठले गाणे लागले होते ते या ठिकाणी सादर करतो। मग ह्या चौकातून डीजे, त्या चौकातून डीजे, प्रत्येक डीजे वरती गाणी
प्रत्येक अशी गाणी चालू. पहिला डीजे आला, पहिल्या डीजेवर चालू होत. हो राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. दुसरा डीजे आला, तिकडून गाणं लागलं होतं. अरे उत्साहाच्या रक्ताचा पाडीला प्रभाव, कोण मत काळचा देतावर पाहिजे जातीवाद करणारा दांड्यावर पाहिजे. मला माहितीये ना कुणाला कसं उठवायचं. अरे आला बाबूराव फेम, ह्या गाण्याचा ओरिजिनल गायक रोमिओ कांबळे यांच्याकडून देखील या ठिकाणी प्रेमाची अशी भेट आली. अहो कोण म्हणत काळजाच्या देतावर पाहिजे, कोण म्हणत, कोण म्हणत काळजाच्या देतावर पाहिजे, पण भीम माझा भीम माझा, पण भीम माझा तिरंगी झेंड्यावर पाहिजे, भीम माझा तिरंगी झेंड्यावर पाहिजे. जातीवादी करणारा कोण म्हणत काळजाच्या तीर्थावर पाहिजे, जातीवाद करणारा दांड्यावर पाहिजे, अरे भीम माझा अहो, पण भीम माझा तिरंगी झेंड्यावर पाहिजे, भीम माझा तिरंगी झेंड्यावर पाहिजे. चौथा डीजे आला, चौथा चौथा डीजे आला. आणि चौथ्या डीजेवर तर एकदम जुनं गाणं मला ऐकायला भेटलं. समाजाला तारणारी भीमज्ञानाची तिजोरी, समाजाला तारणारी भीमज्ञानाची तिजोरी, अशी गाणी अशी गाणी चालू होती. एक डीजे असा काय आला, जोमात आला, जोमात आला चांगला एक डीजे, आणि त्या डीजेवर चालू होतं गाणं. आता तिथं इतका चांगला माहोल चाललाय, सगळे बाबासाहेबांचे गाणे चालले, तर त्यामध्ये असं एक गाणं लागलं. मग जो कट्टर भीमसैनिक होता बोपुडीवाल्यांसारखा गेलाय, चल बंद कर, बंद कर, अरे बंद कर, चल तू डीजे वाला म्हणला. मग काय झालं, काय झालं, झाले काय ते तरी सांग. मग त्या पोरानं सांगितलं, हे आमच्या बाबाची जयंती गाणं लावा लावा म्हणते, जयंती गाणं लावा म्हणते. आमच्या बाबाची जयंती गाणं लावा लावा म्हणते, नाचू द्या आम्हाला आनंदानं भी.
गाणं भीमाचं गाणं भीमाचं भीमाचं गाणं डीजेला वाजलं सर्वांची या ठिकाणी रजा घेतो साजन विशाल सागर या ठिकाणी रजा घेतो या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं यथोचित या ठिकाणी मान सन्मान दिला त्याबद्दल या ठिकाणी या मंडळाचं त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक राहुल शिंदे यांचं मनापासून आभार मानतो. सर्व कलावंतांचंही आपण जोरदार जोरदार टायांनी या ठिकाणी स्वागत करायचं. सर्वच कलावंत या ठिकाणी आलेले आहेत. या सर्व वादक कलावंतांशिवाय गायक नसतो त्यामुळे या वादक कलावंतांचं देखील जोरदार असं कौतुक झालं पाहिजे जोरदार टाळ्यांनी. सर्व गायकांचं सर्वांचं या ठिकाणी मान्यवरांचं मनापासून आभार. आपण आम्हाला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद.